कृषीवार्ताला मध्ये मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, प्रथमतः कृषीवार्ता चॅनलचे प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करण्याचं काम करा. आपले व्हॉट्सअप ग्रुप असतील तर व्हॉट्सअप ग्रुपवरती माहिती मित्रांनो शेअर करत चला, कारण आपल्यासारखी माहिती प्रॅक्टिकल माहिती आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आता कपाशीचं आपल्याला 2 महिन्याचा कालावधी येथे आपण पूर्ण केलेला आहे आणि अनेक शेतकरी मित्रांचे प्लॉट 2 महिन्याच्या कालावधीमध्ये येथे आहेत. काहीचे थोडेफार पुढं पण गेलेले असतील, काहीला थोडाफार 2 महिन्याचा कालावधी पूर्ण करायला थोडेफार 10-15 दिवसाचा कालावधी पण असेल. तर आता मित्रांनो, 2 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण कोणती फवारणी करून या कपाशीची वाढ नियंत्रित करू शकता, जेणेकरून आपल्या कपाशीचे जे पाते आहेत ते ड्रॉपिंग होण्यापासून आपण टाळू शकतो आणि जो मधला फट्टा आहे तो फट्टा मित्रांनो आपल्याला पूर्ण येथे जुळायचा नाही, तर आपल्या झाडाची नियंत्रित वाढ करून आपल्याला अधिक उत्पादन येथे साध्य करायचं आहे. आपले पाते जे गळतात किंवा झाड जे अतिरिक्त जिब्रेलिन बनवतं आणि या पानामध्येच जास्त अन्नद्रव्य येथे जातात किंवा जे पात्याला अन्नद्रव्य लागणार आहे ते येथे पात्याला मिळत नाही, त्यामुळे पात्याची खूप अशी ड्रॉपिंग होते. तर या सर्व समस्यापासून आपण कशी सुटका करून घेऊ शकतो, तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तीच माहिती आपण येथे पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या हातामध्ये आता हे बायर क्रॉप सायन्सचं मित्रांनो इग्निटस आहे. तर मित्रांनो, पहिला आपण समजून घ्या, आता हा स्पॉन्सर व्हिडिओ मित्रांनो अजिबात नाही, आपण हे लक्षात घ्या, कारण आपण चमत्कार लिओशिनच्या फवारण्या कपाशीमध्ये करतो. तर त्या फवारण्या आपण कोणत्या उद्देशाने करतो हे सर्वांना माहीत आहे. तर त्या धर्तीवर हे औषध मित्रांनो कार्य करतं. आता ब्रँड मित्रांनो चांगला आहे, मागील वर्षी आपण याचा अनुभव पण घेतलेला आहे, म्हणून तुमच्यापर्यंत ही माहिती देणं आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे आज हा खास व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन आलेलो आहे. चमत्कारमध्ये जो मेपिवॉट क्लोराईड कंटेंट आहे 5% AS म्हणजे पाण्यात विद्रावी होणारं हे मित्रांनो आहे. तर ह्या औषधामध्ये तो कंटेंट तर मित्रांनो आहेच, परंतु एक ॲस्ट्रो कंटेंट बायर कंपनीनं आपल्याला दिलेला आहे, त्यामुळे जबरदस्त फायदे मित्रांनो आपल्या कपाशीमध्ये आपण याचे घेऊ शकता. कपाशीमध्ये याची फवारणी आपण 45 ते 50 दिवसामध्ये पहिली फवारणी करू शकता. आता 60 दिवसाचा मित्रांनो आपला प्लॉट येथे झालेला आहे, तरी पण काही हरकत नाही, 60 दिवसाच्या कालावधीमध्ये पण आपण याची फवारणी करू शकता. तर 2 फवारणी मित्रांनो याच्या घ्यायच्या असतात. तर आपण पहिली फवारणी 60 दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे 45 दिवसाच्या कालावधीपासून ते 60 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण पहिली फवारणी करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण दुसरी फवारणी 15 दिवसाच्या कालावधीमध्ये परत एक करून घ्यायची आहे, जेणेकरून जबरदस्त रिझल्ट मित्रांनो आपल्याला यापासून मिळतात. आता तुम्हाला मी सांगणार आहे, आता हे जे 2 पाते आहेत इथे पाहू शकता, हे 2-3 पाते आहेत. तर हे एकदम जवळजवळ मित्रांनो याचं कार्य जे आहे ते जवळजवळ पाते लावण्याचं कार्य आहे आणि हे जे जास्त हे अंतर आहे ते खूप असं कमी राहतं. तर असं हे कार्य मित्रांनो हे करतं. हे जे पान आहे ते पान पण आकाराने खूप असं छोटं करण्याचं काम हे मित्रांनो करतं. तर असे याचे फायदे आहेत. मधला जो फट्टा आहे तो पण खूप असा कमी प्रमाणामध्ये जुळण्याचं काम असतं, त्यामुळे निश्चित सूर्यप्रकाश पण आपल्या झाडापर्यंत खाली बोंडापर्यंत कैरीपर्यंत पात्यापर्यंत जातो आणि खूप असा सूर्यप्रकाश आपल्या झाडाला खाली गेल्यानंतर निश्चित यापासून खूप असे फायदे होतात. बुरशी कमी लागते, पाते ड्रॉपिंग खूप अशी कमी होते आणि बोंड साईज पण असं खूप हे मित्रांनो करून देतं. तर यामध्ये 2 कंटेंटचं मित्रांनो मिश्रण आहे. तर कंटेंट कोणकोणते आहे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. मागील वर्षी पण याचा व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला होता, त्यामध्ये पण सविस्तर माहिती आपण दिलेलीच आहे, परंतु ज्या शेतकरी मित्रांनी व्हिडिओ पाहिला नसेल त्यासाठी सांगणं आपलं काम आहे, करणं तुमचं काम आहे. कारण तुम्ही एकदा जरी याचा रिझल्ट घेतला तर पुढील वर्षी तुम्ही निश्चित याचा परत या कालावधीमध्येच वापर करून घेऊ शकता. तर यामध्ये मित्रांनो सायक्लिनाइड 2.10% आणि मेपिवॉट क्लोराईड 8.40% कंटेंट मित्रांनो यामध्ये आहे. 2 कंटेंटचं मित्रांनो मिश्रण असल्यामुळे अतिरिक्त जिब्रेलिन मित्रांनो हे झाडाचं दाबतं आणि भरघोस अशी आपल्या उत्पादनामध्ये वाढ हे मित्रांनो करून देईल. तर याचं जे प्रमाण आहे तर आपण 1 लिटर पाण्यासाठी 1/2 मिलीज प्रमाण घेऊन याची फवारणी करायची आहे. याची जी किंमत आहे तर याची किंमत मित्रांनो आपल्याला 100 मिली जी बॉटल आहे ती 350 ते 400 रुपयाच्या रेंजमध्ये मित्रांनो येऊ शकते. म्हणजे येतेच थोड्याफार प्रमाणामध्ये 5-10 रुपयाचे मित्रांनो बदल होऊ शकतो. तर आपण जास्त मनावरती हे घेऊ नये, कारण 5-10 रुपयाचा बदल इकडे तिकडे मार्केटच्या हिशोबाने होऊ शकतो. तर अतिशय स्वस्त मित्रांनो औषध आहे. तर आपलं या 100 मिली बॉटलमध्ये निश्चित आपले जवळजवळ 12 ते 13 पंप इथे होणार आहेत. तर असं हे मित्रांनो इग्निटस आहे, मी नाव पण वरती दिलेलं आहे, बायर कंपनीचं मित्रांनो हे आहे. आपण चमत्कारच्या ज्या फवारण्या घेतो चमत्कारमध्ये मित्रांनो एकच कंटेंट मित्रांनो दिलेला आहे, मॅपिकॉट क्लोराईड 5% AS मित्रांनो चमत्कारमध्ये कंटेंट आहे. तर यामध्ये 2 कंटेंटचं मिश्रण आहे. तर निश्चित मित्रांनो याचा फायदा आपण घेऊ शकता. तर मित्रांनो निश्चित आपल्याला आजची माहिती आपल्याला चांगल्या प्रकारची जर वाटली असेल
तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला मित्रांनो आता सबस्क्राइब करून घ्या, कारण माहिती मित्रांनो उपयुक्त आहे, आपल्या फायद्याची आहे. अशी माहिती आपल्याला मित्रांनो कोणीही दुसरा देणार नाही, तर निश्चित याचा फायदा मित्रांनो सध्या आपण करून घ्या. निश्चित याचे बदल आपल्याला दिसून येतील. आणि याची फवारणी जी दुसरी आहे ती 15 दिवसानंतर आपण करायची आहे. तर अशा दोन फवारणी मित्रांनो केल्यानंतर चांगले प्रकारचे रिझल्ट आपल्याला येतील. किंमत पण मित्रांनो खूप अशी बजेटमध्ये आहे, काही मित्रांनो आपल्याला हरकत नाही. प्रमाण पण खूप असं कमी आहे, लिटरला 1/2 मिली प्रमाण मित्रांनो याचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो येथे थांबणार आहोत. तर व्हिडिओला मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा. तर धन्यवाद.